हिंदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिलेलं आहे. रमाईबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिलं आहे. आणि ही विकृती आहे. आमचं मन मोठं आहे, एकदम मोठं आहे, पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छोटं नाव देणार. मी राज्यसभेच्या जागेचा ठरवणारा एवढा मोठा कोण राष्ट्रवादीचा नेता नाही आहे. एक छोटा कार्यकर्ता आहे. मला माझी आई लायकी आणि अवकात माहिती आहे. तर ते राज्यसभेचं प्रश्न बिश्न मला नका विचार. काय अडचणीत काय वाढ झालेली नाही. जो किया वो भरेगा. असं की लोकांना हे माहीत नव्हतं की केतकी चितळेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय लिहून ठेवलं आहे. केतकी चितळेने महात्मा फुलेंबद्दल काय लिहून ठेवलं आहे. केतकी चितळेने आंबेडकरी जनतेबद्दल काय लिहून ठेवलं आहे. असं आहे की कालपर्यंत फक्त तुम्हाला वाटत होतं की ती साहेबांबद्दलच बोलली होती. ही प्रवृत्ती जर 2020 जेव्हा ही हा गुन्हा रजिस्टर झाला तेव्हाच जर तो अड्डल घडली असती, कायद्याने कायद्याचं काम करू केलं असतं, तिच्याकडे दुर्लक्ष झालं, तर नंतर हिंमत झाली नसती. आता तिने जे लिहिलं आहे त्याची चौकशी चालू आहे. पोलीस करणार ना, पोलिसांचं काम आहे. कारण का तिथे आता पब्लिक डोमेनमध्ये गेलं. आता म्हणजे तेव्हा कोणालाही माहीत नव्हतं, आता घराघरात आहे. हिंदीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिलेलं आहे. रमाईबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिलं आहे. आणि ही विकृती आहे. आणि ते अजून विकृत सामील होत आहेत की तिला माफ करा. ती निरागस आहे. म्हणजे तिने आंबेडकरांना शिव्या द्यायच्या ती निरागस आहे. तिने फुलेंना शिव्या द्यायच्या ती निरागस आहे. तिने रमाईला शिव्या द्यायच्या ती निरागस आहे. तिने आंबेडकर जनतेला शिव्या द्यायची ती निरागस आहे. आणि तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. आमचं मन मोठं आहे, एकदम मोठं आहे, पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छोटं नाव देणार. म्हणजे ज्या वर्णवर्चस्ववादाने तुम्ही फुलेंना मारलं, ज्या वर्णवर्चस्ववादाने तुम्ही आंबेडकरांना मारलं म्हणजे समाजाबाहेरच्या बाहेर राहायला मजबूर केलं, तोच वर्णवर्चस्ववाद आजही दिसत असेल तर बोलायला पाहिजे. न बोलून कसं चालेल. असं नाही चालणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, रमाई ह्या सगळ्यांना जर एखादी व्यक्ती शिव्या घालत असेल अत्यंत गलिच्छ भाषेत, तर मला वाटतं की लोकभावनाचा कदर शेवटी पोलिसांना करावा लागतो. उद्या समजा पोलिसांनी कारवाई केली नसती आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली असती, मग काय झालं असतं. आणि ह्याच्यातनं लोकांनी शाणवं की असं तुम्ही महात्मा फुले, शाहू महाराज, बुद्ध धर्माबद्दल किंवा आंबेडकर जनता, आंबेडकर राईट्स ज्याला मी म्हणतो, आंबेडकरी जनता यांच्याबद्दल तुम्ही नाही असं वागू शकत, लिहू शकत, हे चालून घेतलं जाणार नाही.